गेला गेला हा हा हिरो हिरोईनला सोडून गेला। अरे यार पण येईल बर का परत, मला वाटतंय मला 1000% खात्री आहे हा परत येईल। आई ग काय झालं ग काय झालं? नाही ते डायलॉग होता, डायलॉग लय भारी डायलॉग आहे अग, लक्षणीच डायलॉग आहे। हे आहे जेवायला वाट ना ग, लय भूक लागली बघ। अग चक्कर बिक्कर येऊन पडल नाही तर मी भूक लागलेत ना स्वतःच्या हात पाय चालव आणि वाढून घे। आयुष्यभर नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल, आमदार अंकुश भाऊंकडे ऐका जेवायला तुम्हाला ठेवलेलं काही तरी या इकडे वाढत इथं। हे भात नंतर ना गडुसकी अगवे अजून पाहिलं का भाकऱ्या राहिल्या मामी हा मी आणते शिका। ताई तुझ्यासाठी थांबलोय बघ सगळे, ये पटकन मला पण भूक लागली, हे घे मामी लवकर हात पाय धुवून तुला बरं वाटत का गात? आय बरं आहे अगं, बरी म्हणून लगेच कशाला स्वयंपाक करायचा, मी आल्यावर केला असता। आल्यावर कधी? रावसाहेबांच्या घरच्यांची पोट भरल्यावर, आणि तोपर्यंत आम्हाला भूका लागल्या तर आम्ही काय करायचं? ए पेंट्या गप की जरा गप। रमा वाड्यावर सगळं नीट झालं ना? काम नीट पार पडली ना तुझी सगळी? पैसा काय बोलले का तुला, रागवलेत का? नाही ग असं काही नाही। अगं मग आल्यापासून चेहरा का पडलाय तुझा, काय झालं? जाधवांच्या वाड्यावर कामाला जायचं नाही, तुला काम हवं असेल तर मला सांग मी बघतो। ए रमा अगं काही झालं असेल ती सांग की। अगं काय विचारतेस तिला, कामाची सवय नसेल ना, त्यामुळे काम करून थकली असेल बिचारी। जेव दे ना शांत, तुला पिटलं वाढू का? काही टेन्शन विचार काय जरा का? तुला कुठे काही दुखतय का? बरं वाटत नाहीये का तुला? मी बरी आहे। मग ताई तू आज नीट जेवली पण नाही, शांत शांत आहेस, माझ्याशी नीट बोलली पण नाही। ताई तू रोज आल्या आल्या मला राजवाड्यातल्या गमती सांगते। ताई तुला आज नक्की कोणीतरी बोललंय बघ। चिंगे तुला वाटत तुझ्या ताईला रागवण्याची कोणामध्ये हिंमत आहे? ताई तू आता हसते पण मला माहितीये तुला काहीतरी झालंय आज। अगं खरंच काही नाही ग चिंगे। ताई आकाशाकडे नंतर बघ, माझ्याकडे बघ बर। ताई समजलं बघ मला, तुला आई बाबांची आठवण येते ना? आपण जाऊ की गावी, तू त्यांना भेट म्हणजे तुला बरं वाटेल, आणि माझ्या शाळेचं पण सांगू आपण। हे बघ चिंगे, बरं तुला एक सांगू का? बघ आता आपण जर का गावाला गेलो ना तर खूप खर्च होईल, आणि त्याच पैशात तुझे पुस्तक वह्या दप्तर शाळेचं सगळं सामान सगळं घेऊ शकू बघ।
आणि गावी गेलो तर आई बी मला चोरडेल. एवढा खर्च करून नीतवर कशाला आलीस? हे ताई, पण आपण त्यांना पत्र तर लिहू शकतो ना. वय बरं, आता मी तुझं सगळं ऐकलं की नाही? मग आता माझं ऐकायचं. चल पटकन झोपायला. झोपते माझी ताई फारच छान. झोपायला त्रास देत हे आमचं ध्यान. चल आता. अजून थोडे दिवस थांबला असतात तर. एक गोष्ट दोनदा सांगावी लागते वय तुम्हाला. एकदा सांगितलं कळत नाही. काल झालं ना आपलं बोलणं, नाही थांबता यायचं आम्हाला. आमचं वेळापत्रक कधी बदलत नसतं, माहितीये ना. आता जिल्हाभर दौरा आहे आमचा आणि तिकडून मुंबईला जायचंय. मुंबईची सगळी कामं आटपल्यावर 4 दिवस दिल्लीला जायचंय. वेळ कसा मिळणार आहे आम्हाला? यायच्या आधी 2 दिवस कळवतो तुम्हाला. ठीक आहे. आणि जरा स्थानिक राजकारणात लक्ष असू द्यात. गावाबाहेर कोणाच्या हातात कोणाचे झेंडे आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. कुणी किती आटापिटा केला तरी वारा आपल्याच बाजूने व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. हो, लक्ष ठेवीन मी. आणि मला सांगा, गुरुराज देशमुखांची बायको भेटते की नाही तुम्हाला? एकदा देवळात भेटली होती पण तिने तोंड फिरवलं, मग मीही फिरवलं. आओ वसुंधरा बाई, तोंडनी डोकी फिरून राजकारण होत नसत. कधी कळणार तुम्हाला? केव्हा शिकणार तुम्ही? हे बघा, स्थानिक महिलांना हाताशी धरून महिलांसाठी एखादा उपक्रम सुरू करा. त्यांना घरी बोलवा, त्यांचं मानपान करा. ते काय म्हणतात ते हळदी कुंकू बोलवा, माहिती काढा. ध्यानात येत आहे का तुमच्या? हो येत आहे. गुरुराज देशमुखचा मुलगा राजकारणात यायला बघतोय. तो आला होता ना काळ्या पिती लावून, तेव्हाच ओळखलं मी त्याला. आम्हाला पाडायला बघतोय. बापाला जमलं नाही म्हणून पोराला पाठवलंय. जाऊ द्या ना, तुम्ही नका लक्ष देऊ. अहो तो तुमच्या समोर खूप लहान. अहो वसुंधरा बाई, अशा लहान सहान गोष्टींकडे, बारीक सारीक गोष्टींकडे राजकारणात दुर्लक्ष करून चालत नाही. तरुण रक्त आहे, गरम आहे, वेळेवर थंड केलं पाहिजे. असो, प्रतापराव कुठे आहेत? बाहेर असतील. प्रतापरावांना जरा समजावून सांगा, जरा विचार करा म्हणावं. त्याने जर इकडे लक्ष दिलं तर मला दिल्लीकडे लक्ष देता येईल, कळेल का? वळणाचं पाणी वळणाकडेच जाणार, फक्त ते वळण सापडणं महत्वाचं आहे. समजलं? हो. त्यांना सांगा, आपला जन्म शेती करण्यासाठी झालेला नाहीये, राजकारण करण्यासाठी झालेला आहे. आणि हे तुम्ही त्यांना समजावून सांगा, याची जाणीव तुम्ही त्यांना करून द्या. कळलं का? कळतंय. तर घरात काही अजून अशी काम असतील तर ती करत बस, नाहीतर सुमीला घेऊन गावात फिर, मज्जा कर.
पण मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं. काय लक्षात आहे ना? जाधवांच्या वाड्यावर कामाला जायचं नाही. आणि नाही म्हणजे नाही, काही झालं तरी. आणि तुला कामाची एवढी गरज असेल तर मला सांग, अंकुश भाऊंना सांगतो मी, ते करतील तुझं काम. पण जाधवांचा विषय डोक्यातनं कट करायचा, कळलं? डोक्यात रट, विषय कट. हे बघ पिंट दादा, नमस्कार सर. नमस्कार. ही फाईल मागच्या सीटवर ठेवा आणि गाडी तयार ठेवा. लगेच सर. चला येतो. सुखीरा, 179 दिवस लक्षात आहेत ना? आम्ही आमचे प्रॉमिस लक्षात ठेवू, तुम्ही तुमचे शब्द लक्षात ठेवा. हो, थँक्यू. पाय पडतो. अरे असो, प्रतापराव चला असो आमच्या बरोबर दिल्लीला. आता तरी गाडीपर्यंत येतो. चला. अहो, काळजी घ्या स्वतःची, वेळेवर खात पीत जा. काळजी करू नका. चला. अहो, औषध वेळेवर घ्या, तब्येतीची काळजी घ्या आणि फार दगदग करू नका. तेजू. चला येतो. मामा थांब जरा. हे घे. अरे वा, आज लवकर. इतरोला उशीर होतो तुम्हाला. मी कुठं काय बोलले का? काय बोलले का? लक्षात आहे ना तुमच्या? काय ते ऐका आता. अहो, तालुक्याला जाताय तर येताना कापड घेऊन या चिंगीसाठी शाळेच. 2 दिवस शाळेचा ड्रेस शिवून घ्यायचं तिच्या. माझ्या लक्षात होत, पण तुझ्या लक्षात आहे का ते बघत होतो मी. ऐका पाहिलं ना हे असं यांचं. हो, पण मामी तुम्ही कशाला उगा खर्चात खर्च करत बसताय? माझ्या कामाचं काय झालं की मग घेऊ कापड आपण. या म्हणजे आता चिंगीला कापड घेण्यासाठी हिच्या पगाराची वाट बघायची का आम्ही? काय गे, तुझा पगार मी घेणार असं वाटलं तुला? अरे असं नाही मामा, पण तुमची पण ओढत आणि दिसते ना मला, म्हणून म्हंटल मी. ते आमचं आम्ही बघून घेऊ, तू नको त्याच्यामध्ये लक्ष घालू. हा, आता उशीर होत नाही तुम्हाला? हा काय, गेलोच मी आता. चल आवर पटकन. गावच्या राजकारणापासून 10,000 फूट लांब राहायच. पाहुणी म्हणून आलीये, पाहुणी म्हणून रा. जाधवांच्या वाड्यावर कामाला जायचं नाही. मामी ऐक ना. अग, तू इसरलीस का? काय ग? बाईसाहेब म्हणाल्या होत्या ना गेला 2 दिवस आण म्हणून, आणि तसं बी आज रावसाहेब जाणार आहेत, मग फार काही कामही नसेल, मग मी कशाला येऊ? अगं आपण विचारून बघायचं, काय आमचं काम म्हणत असेल तर ठीक नाही तर दुसरीकडे. अगं असं आपण कसं विचारायचं, बरं दिसत का ते? आणि त्यांना वाटलं तर बोलवतील की त्या. मा, आपल्याला कामाची गरज आहे ना, म्हणून मग आपण विचारायचं. मी काय म्हणते, जे काही बोलायचं ना ते रस्त्यात जाताना बोलू. चल ये पटकन. हे विश्वा, दादाला आवडेल ना रे पोस्टर? अरे विषय आहे का? अरे बनवलं कोणी? हा, काय म्हणता दादा? अरे बस 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 बोला. डांटणान दादा, कसं वाटलं पोस्टर आणि डिझाईन? हा, अरे काय हे? अरे मी सांगत होतो ना, अजून भडक रंग वापरा म्हणून. अरे अंधारात पण दिसलं पाहिजे पोस्टर. दादा तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही करून घेऊ ना. हा, कोणी केलं हे आणि हा माझा फोटो कोणी टाकलाय? बरं एक मिनिट, हा फोटो काढला कधी तुम्ही? दादा मीच काढला तो, त्या दिवशी नाही का तुम्ही फोनवर बोलत होतात? हा, त्या डीटीपीवाल्याने मागितला, मी दिला. अरे काय रे दादा, काय तुम्हाला माहिती आहे दादा भाऊ वगैरे मला नाही आवडत. दादा ते समजलं पाहिजे ना कोणाला कॉल करायचं आहे ते.
अरे आपल्याला शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू करायची. मी काय इलेक्शनला उभा आहे का आमदार की खासदारकीच्या? आपलं मिशन आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं. मग त्यातला विषय येऊ द्या ना पोस्टरवर. एखादा शेतकऱ्याचा शेती करतानाचा फोटो टाका यावर. ठीक आहे दादा, पण मग आता हे सगळं उडालं का? कसं आहे, मला माहिती आहे की तुम्ही जे काय केलं ते मनापासून केलंय, पण आपण ज्यांच्यासाठी हे करतो आहोत त्यांना ते आपलंच वाटलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची पद्धत वेगळी आहे, पण भाषा तीच असली पाहिजे. कोणतरी एखादा MSc ऍग्रिकल्चर झालेला आणि जास्त शिकलेला शिष्ट मुलाशी आपण बोलतोय असं नाही त्यांना वाटलं पाहिजे. आपल्याला शेतकऱ्यांचे मित्र बनून त्यांचे प्रश्न सोडवायचे. येतंय का लक्षात? हा बर, हे तुम्ही बाहेर कुठे लावलं नाही ना? नाही. नक्की नाही. हा जा, बदलायला सांगितलं प्रताप दादा म्हणतील तसं. हा दादा, हे राहू दे इथंच, आम्ही दुसरं बनवून घेतो. तुम्ही सांगितलं तसंच. येतो दादा. बर. अगं आई. रमा, आज स्वयंपाक काय करायचं? बाई सबने लिहून ठेवलं असेल बघ, जरा वाचून बघतीस का? विशेष नाही आहे, तेच आपलं रोजच, भाजी पोळी वरण भात आणि कोशिंबीर. मग आपलं हिशोबाने करूया. हा मंजू, बाई साहेब कधी येणार ग? नाही बोलल्या नाही काही, पण येतील संध्याकाळला. नाही लवकर आल्या असत बरं झालं असत. कशाला ते? नाही रामाच्या नोकरी बद्दल बोलणं केलं असत ना त्यांच्याशी. अगं मावशे, काय बी काळजी करू नकोस, समद नीट होईल बघ. एवढा चांगला स्वयंपाक करती, तू काय बी काळजी करू नकोस. अगं आजच्या ऐवजी उद्या बोल की, आज आराम कर. काय, कोण आरामाच्या गोष्टी करते? रमा, अगं चेहरे बघा तुमचे कसे झालेत ते. करा करा, मस्त चिल करा, पण मला फक्त सांगा आज मला कोण मदत करू शकेल? कुणी पण करेल मदत तुम्हाला. ग्रेट, मला ना दादाला ट्रीट द्यायची, खाऊन मस्त खुश झाला पाहिजे तो. ट्रीट? मला तर नाही येत हा पदार्थ. मावशी तुला माहित आहे का ग? अगं ट्रीट म्हणजे मेजवानी. मला ना दादासाठी असं मस्त काहीतरी गोड करावं असं वाटतंय. एक काम करा, तुम्ही दोघे आराम करायला जा. रमा तुला येत ना सगळं? तू करशील मला मदत? अहो असं काय विचारताय, तुम्ही सांगा की काय बनवायचं ते. चालेल बर, तुमचं ते ट्रीट बनवून झालं ना की आम्हाला सांगा. ओके चालेल, चल चल आपण पटकन कामाला लागूयात. चालेल की, लगेचच घेते कराया. चालेल. शेतीविषयक माहितीसाठी मला कॉल करा. प्रतापदादा रावसाहेब जाधव, MSc ऍग्रिकल्चर, 8111 0166. हॅलो. हा बोला. छोटे मालक तुम्ही?